गोईचा 7वा मराठी चित्रपट महोत्सव ऐतारा संपला. अनवट ह्या रोमांचक थरारपटाच्या प्रीमियरान 3 दिवसाच्या चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. गोय मराठी चित्रपट महोत्सवाचे उक्तावण रेगे फिल्मान झाले. आयनॉक्स कला अकादमी आणि माकिनास पॅलेसात मिळून 16 सिनेमांचे स्क्रीनिंग झाले. समारोप सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतले नामनेचे दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबरच गोयचे सभापती राजेंद्र आर्लेकर आणि उद्योगमंत्री महादेव नायक आशिल्लो. खरं म्हणजे त्यांनी मला सांगितलं की पहिल्याच वर्षी ज्यावेळी हा कार्यक्रम झाला, हा उपक्रम झाला, महोत्सव, त्यावेळी कोणीतरी म्हटलं की हा ठीक आहे, एका वर्षात हे सगळं थांबेल तुमचं म्हणून. परंतु या सगळ्या 14 जणांची एवढी चिकाटी मोठी आहे आणि जिद्द एवढी जबरदस्त आहे की आपण सलगपणे गेली 7 वर्ष अत्यंत दर्जेदार असे मराठी चित्रपट इथे बघतो. त्यांच्या चिकाटीची आणि त्यांच्या जिद्दीची दाद देणं हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि गोव्यातून चांगले दर्जेदार चित्रपट, मराठी चित्रपट यावेत ज्यांनी पूर्णपणे महाराष्ट्र आणि मराठी मन जिथे जिथे आहे त्या सगळ्या ठिकाणी हा चित्रपट पोचावा, गोव्यातून निर्माण झालेला, अशी इच्छा व्यक्त करतो. अशाच प्रचंड गर्दीमध्ये माझ्या पोस्टकार्डचं प्रदर्शन झालं होतं, त्याचा पहिला शो इथे झाला होता आणि त्या सिनेमाने मला खूप आनंद दिला. आता पुन्हा एक म्हणजे सुरुवातीला जसं अभिजित म्हणाला की ही एक अत्यंत लकी जागा आहे आणि ती सगळ्याच जणांनी मान्य केलेली. इथे धगचा क्लोजिंग झाला, धगला नॅशनल अवॉर्ड मिळालं, पोस्टकार्डचा माझा रिझल्ट खूप चांगला होता आणि अनुभवही खूप चांगला राहिला आणि आता म्हणून मी माझा अनवट तुमच्या समोर घेऊन येतोय. त्याचा हा पहिल्यांदा लोकांच्या समोर दिसणारा प्रयोग आहे. लेबर सोसायटीखाला पीडब्ल्यूडीत घेतलेल्या कामगारांचा प्रश्न हुमकळला. मुख्यमंत्र्याच्या हुमऱ्यावर फावटी घालप सोडून सध्या दुसरा पर्याय त्यांच्याकडे ना. मुख्यमंत्री फक्त तारखो दिता, फाटली कितलीशीच वर्षा झाली हेच चलना. आता त्यांना मुख्यमंत्र्यांनी परत 16 जूनची मुदत दिल्या. 16 जून मेरेन मुख्यमंत्र्यांनी प्रश्न जाग्यार घालो ना जाल्यार खंय ते परत मुख्यमंत्र्याक मेळटले. आयतारा तांची फोंड्या बसका जाली. लेबर सोसायटीचे चडशे कामगार पीडब्ल्यूडीत आसात. पीडब्ल्यूडीच्या उदक, रस्ते आणि सिवरेज सेक्शनांनी काम करपी हे 1399 कामगारांचा प्रश्न 16 जून मेरेन तात्पुरतो जाग्यार घालता म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना फाटले फावट ट्रकात धाडून दिल्लो. मात अजून मेरेन त्यांचे फुडें कांयच जाल्लें ना. फोंड्या पीडब्ल्यूडी लेबर सोसायटीच्या कामगार संघटनेची आयतारा बसका जाली. मुख्यमंत्री 16 जून मेरेन कितें करतात ते पळोवंक ते रावल्यात. हे आज 15-20 वर्ष जाले काम करता हांगा. आयज जर सरकारान आनी एक वर्सा भितर जर सर एबजॉर्ब केले, रेगुलर जाले जाल्यार थोडे जाण भुरग्यांक, थोडे कामगारांक खाली 2-3 वर्सां मेळटली रेगुलरायजी, ते किती हे मेळटले घेवपाक. तेन्ना हांव सरकारा कडेन मागतां, सीएम सरा कडेन मागतां, पीडब्ल्यूडी मिनिस्टरा कडेन मागतां की आमचा विषय असा, आम्ही हे इतकी वर्ष काम केला, या आमची घाम गळयला नाही पीडब्ल्यूडी, त्याची किती तरी फळ आमच्या बेगीनच बेगीन दिवचे, आम्ही कितले आशेन या पळयता तुमचे कडेन. महिन्याभर फाटी हे कामगार मुख्यमंत्र्यांक मेळूंक आल्तिनार बंगल्यार गेल्ले. 16 जून मेरेन काम झाले ना जाल्यार परत मेळात म्हूण मुख्यमंत्र्यांनी स्टाफा कडेन रकाद धाडून परत धाडले. पीडब्ल्यूडीचो प्रधान मुखेल इंजिनियरूय त्यांना तांकां मेळो ना. हे फावट मात कांयच जाले ना जाल्यार धरण्याक बसपाची तयारी ताणी उलोवन दाखयल्या. तेन्ना आज अशिल्ले आसा आमी मिटिंगेक अशिल्ले, आज जरी तर 17 तारखेक आमकां कांय काँक्रीट मेळना जाल्यार आमी फुडें धरणा बसपाची ठरयल्ली आसा. आमचे सगळे सब डिविजनांचे कामगार आसात ते काम चालू दवरून हे धरणा आमी बसतले, हे असे आमचे डिसिजन झाले आसा. 2002 मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना त्याने पुढाकार घेऊन लेबर सोसायटी केली. मात कितल्याशाच खात्यांनी घेतिल्ले कामगार सध्या अद्यात ना मद्यात असतात. त्यांना रेग्युलरायज करतलो जाल्यार सरकाराकडेन पोस्ट नात आणि पोस्ट ना तो मेरेन त्यांच्या कामाची शाश्वती ना. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. दक्षिण गोयचा खासदार नरेंद्र सावयकर कामांक लागलो. सांगेर काल्या भलायकी उपकेंद्राचा ताणें बुन्यादी फातर घालो. फाटली 15 वर्सां जाली ते भलायकी केंद्राचे काम बंद आशिल्ले. राना खात्यान आडयल्ल्यान काम बंद पडिल्ले. सावयकरान MP लॅड फंडा खाला हे काम परत करपाक घेतला. काले पंचायत वाठारातल्या दुदाळ गावात शेनवारा खासदार नरेंद्र सावयकरान भलायकी उपकेंद्राचो बुन्यादी फादर बसयलो. खासदार उदरगत येवजणे खाला हे काम करतले. आज काले गावान हांगासर जे काम खरे म्हणजे एक सबेल सेंटराचे
अर्धकुटे उरलेले त्या कामाची आज सुरुवात जाता. साधारण 15 वर्सां पहिली काम झालं, त्याच्या उपरांत हे काम बंद उरले. आणि हांव एम्प्लॉय झाल्या उपरांत आज रोखडेच हो जे काम अर्धकुटे उरलेले त्या कामाक आयज आम्ही सुरुवात केली आसा. साधारणपणान हांगासर एक वॉर्ड आणि त्याच्या भायर परत दोतोरा खातीर कॅबीन आणि पेशंटा खातीर त्यांना तपासपा खातीर कॅबीन अशा तरेची व्यवस्था हांगासर आसतली. 10-15 वर्सां पहिली या भलायकी केंद्राचे बांधकाम चालू झाले, मात हो वाटार अभयारण्यात येता म्हणून राना खात्यान काम आडायले. आता ते परते चालू केला. आमच्या कालेगावात हांगा हॉस्पिटल जर किती वयतले कोण बरं ना जाल्यार 10-15 किलोमीटर वचून हॉस्पिटल घालचे पडटा आणि खूपशे त्रास जाता. म्हणून त्या हातून आमच्या फाटल्या काळातले जे पंच असले, सरपंच असले, कारण 20 वर्सां फाटले हेणे एक बरो प्रोजेक्ट तयार करून हांगा एम्पीलँडातल्यान एक हांगा स्कीम घेऊन बारीकशे हेल्थ सब हेल्थ सेंटर बांधपाचो यत्न केल्लो. पण हांगा जी परिस्थिती असा ती अशी असा की हांगा चुकून हे सगळे फॉरेस्ट 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 करून सगळ्यांक फॉरेस्टा भितर घातलेले हा लँड आणि त्या खातीर हो प्रोजेक्ट त्यांनी आडून दवरलेलो फॉरेस्टान. थळावे आमदार गणेश गावकारान राना खात्या कडल्यान मान्यताय मिळून या भलायकी केंद्राचे काम चालू केला. ते सगळे म्हाका अप्रोच झाले की हे हेल्थ सेंटर जे पण बांधपाक घेतलेले अंडर एम्पिरियल फंड तसे पेंडींग असं म्हणून आम्ही चालते. आज ते आमकां किती असा 15 वर्सां उपरांत आमचे ॲडवोकेट नरेंद्र सावयकर ह्याच्या हातीन ते थोडेशा पहिले त्यांनी बांधलेले कंप्लीट करपाक एक सुरवात करपाक मेळ्ळी. डिसेंबर एंड पर्यंत कंप्लीट जातले, डिसेंबर एंड पर्यंत कंप्लीट जावपाक काय प्रॉब्लेम ना. कालेचान मयूर नायक. आता घेऊया एक व्यावसायिक विसर.